नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदीप खरजुले आणि तुम्ही पाहता एस के अॅडवाईजमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कापसाला पाचवे खत कोणते द्यायचे आहे. तर काही शेतकऱ्यांचे चौथे असेल आणि काही शेतकऱ्यांचे पाचवे असेल. परंतु मित्रांनो, आपल्याला आता कापसाला आपल्या बोंड किती लागलेले आहे आणि पाते किती आहे यानुसार आपल्याला हे खताचं नियोजन करायचं आहे. तर आता सध्या आपल्याला वाढ हे तर लक्षात नाही घ्यायचं मित्रांनो, कारण की आपल्या कापसाची आता वाढ नाही झाली पाहिजे जास्त. आपल्याला फक्त पात्याचे बोंडामध्ये रूपांतर करायचे आहे. त्यासाठी आपल्याला खताचे नियोजन हे चांगले करावे लागणार आहे. तर आज मी माझ्या प्लॉटमध्ये जो खताचा पाचवा डोस दिलेला आहे, कोणते कोणते खतं हे दिलेले आहे, तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की आपल्या प्लॉटमध्ये आपण आज रोजी 10, 26, 26 ही एक बॅग दिलेली आहे मित्रांनो. ती एका एकरसाठी दिलेली आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो, बॅग पण आहे इथं. तर हे तुम्ही बघू शकता, ही आहे इफकोची बॅग 10, 26, 26 ही एक बॅग एका एकरसाठी दिलेली आहे मित्रांनो. त्यासोबतच मॅग्नेशियम सल्फेट दिलेलं आहे मित्रांनो. आपण मॅग्नेशियम सल्फेट ही एका एकरसाठी आपण 25 किलोची बॅग आणली होती मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता यामध्ये मॅग्नेशियम हे 9.5% आहे आणि सल्फेट सल्फर हे 12% आहे मित्रांनो. आणि ही 25 किलोची बॅग आहे, याची रेट जर तुम्ही बघितली तर 850 आहे मित्रांनो याच्यावरती. परंतु ही बॅग आपल्याला 400 रुपयाला भेटलेली आहे. तर मित्रांनो आणि त्यासोबतच आपण सल्फर हे पण घेतलेलं आहे मित्रांनो. सल्फर हे ग्रोमोर कंपनीचं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता हा जे सल्फर आहे मित्रांनो हे 90%वालं घेतलेलं आहे मित्रांनो. आपण तुम्ही बघू शकता हे सल्फर ग्रॅन्युलर 90% ग्रोमोर कंपनीचं आहे मित्रांनो. तर याची प्राईस जर तुम्ही बघितली तर 690 आहे मित्रांनो. परंतु हे आपल्याला 280 रुपयाला 10 किलोचं भेटलेलं आहे. आणि त्यासोबतच आपण 1 ते 1.5 किलो बोरॉन घेतलं पाहिजे मित्रांनो, जेणेकरून आपली पातेगळ ही जास्त होणार नाही. तर मित्रांनो मी सांगितलेलं जे खत आहे ते मी माझ्या प्लॉटमध्ये 3 दिवसापूर्वी दिलेलं आहे. तर तुम्ही हे खताचं नियोजन करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला आता पात्याचे जे पाते आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता एक असे पाते लागलेले आहे भरपूर. तर या पात्याचं रूपांतर आता बोंडामध्ये करण्यासाठी आपल्याला 10, 26, 26 एक बॅग एका एकरसाठी आणि त्यासोबत मॅग्नेशियम 25 किलो आणि सोबतच सल्फर हे 5 किलो घ्यायचं आहे मित्रांनो दाणेदार फॉर्ममध्ये. आणि त्यासोबत आणखीन बोरॉन 1 किलो घ्यायचं आहे मित्रांनो. असं जर कॉम्बिनेशन आपण घेतलं तर आपल्याला एकदम 100% रिझल्ट मिळेल मित्रांनो. आणि आपला कापूस आहे तो 1 नंबर होईल. आणि ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये चौथ्या डोसलाच मॅग्नेशियम सल्फर आणि बोरॉन या खतांचा वापर केला असेल, तर अशा शेतकऱ्यांनी आता पाचव्या डोसला आपल्या शेतामध्ये DAP ची एक बॅग आणि त्यासोबतच पोटॅशची एक बॅग घ्यायची आहे मित्रांनो. आणि या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून एकरी एक एक बॅग अशी द्यायचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण खत जर दिलं तर आपल्या शेतामध्ये पात्याचं रूपांतर बोंडामध्ये होईल आणि बोंड देखील पोसण्यास मदत होईल मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर देखील करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर प्रेस करा, जेणेकरून समोरचे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. तर मित्रांनो आपला समोरचा व्हिडिओ आहे बोंडअळी कशी ओळखायची, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत.
तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.